2014 निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात, उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. निवडणुकीचा रंग हा आता कुठे खऱ्या अर्थाने चढायला लागलेला आहे आणि आपलं यंगिस्तान जिंदाबाद सुद्धा आता इलेक्शन स्पेशल मोडमध्ये गेलंय. हाय, मी विनायक, यंगिस्तान जिंदाबादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. याच इलेक्शनबद्दल आपण बोलणार आहोत, निवडणुकीबद्दल यापुढचा एक महिना आपण बोलणार आहोत. फक्त मुंबईतूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहोत. यंगिस्तानच्या या निवडणुकीतनं काय अपेक्षा आहे, यंगिस्तानचा या निवडणुकीत काय अजेंडा आहे आणि यंगिस्तानचा अजेंडा हा कोणत्या पॉलिटिकल पार्टीच्या अजेंड्यावर आहे हे सुद्धा आपण बोलणार आहोत. यासाठी मुंबईतून आपल्याबरोबर काही खास पाहुणे आहेत. आपलं यंगिस्तान आहे पण पुण्यावरनं आपल्याबरोबर असेल प्राची कुलकर्णी आणि नाशिकमधून आपल्याबरोबर असेल दीप्ती राऊत. प्राची आणि दीप्तीकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे पण सुरुवात मी मुंबईपासून करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे, आपण या निवडणुकीकडे कसे नेमके बघतोय? या निवडणुकीमध्ये यंगिस्तानचा तरुणांचा जो अजेंडा आहे तो काय असेल? तुला काय पाहिजे या निवडणुकीमध्ये? मला एक करप्शन फ्री गव्हर्नमेंट पाहिजे, मोर ओव्हर सॉर्टेड गव्हर्नमेंट पाहिजे. आता जसं चालू आहे भारतात करंटली, मला असं वाटत नाही की ते डायरेक्शन करेक्ट चाललं आहे. भ्रष्टाचार खूप वाढलाय, खूप जास्ती चाललाय आणि डाऊन लेवल टू अप लेवल ॲट ऑल लेवल्स तो सेम आहे आणि त्याला इरॅडिकेट करण्यासाठी पण आपली गव्हर्नमेंट काही करत नाही आहे. इनफॅक्ट ती जास्ती त्याला वाढवते आहे. तर मला एक अशी गव्हर्नमेंट पाहिजे जी करप्शन फ्री असेल. तुझा बेसिक मुद्दा असा आहे की आपल्याला भ्रष्टाचार नकोय, भ्रष्टाचार जे करणार नाहीत त्यांनी सत्तेत यावं. तुला काय वाटतं? करप्शन कमी झालं पाहिजे कुठेतरी, ते पूर्णपणे नष्ट होणार नाही आहे, दॅट इज फॉर शुअर. बिकॉज एव्हरी वन नीड्स मनी अँड एव्हरी वन स्पीक्स मनी दीज डेज. आणि बेसिकली मला एक मच्युअर्ड गव्हर्नमेंट हवं आहे जे देशाला पुढे ठेवेल. इंडिया पहिलं, नंतर स्वतःचं पोट नंतर, असं बघा. बिकॉज ऑब्व्हियसली मनी मॅटर्स फॉर एव्हरी वन, यू कॅनॉट इरॅडिकेट कम्प्लिटली. करप्शन विल बी लेसिंग बट ॲट सम पॉईंट भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, एम्प्लॉयमेंट चांगली झाली पाहिजे. नंतर सेकंडली मी स्वतः म्हणजे वी कम टू कॉलेज बाय बाईक अँड समथिंग, मोस्टली ते असतं की फ्युअल रेट्स डाऊन झाले पाहिजेत. सो तू म्हणतोस की भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, त्याचबरोबर महागाईचा मुद्दा आहे, महागाई सुद्धा कमी व्हायला पाहिजे. तुला काय वाटतं, अजून काय व्हायला पाहिजे? आता झालं थोडं, खूप झालं. आता अशी शक्ती या इलेक्शन मधून निर्माण झाली पाहिजे की जिचं उद्दिष्ट फक्त देशसेवा आणि देशाची प्रगती असेल. या निवडणुकीत आता जे सरकार येईल त्या सरकारकडनं काय अपेक्षा आहे? फर्स्ट ऑफ ऑल करप्शन फ्री असली पाहिजे. सेकंड, एम्प्लॉयमेंट जी खूप वाढत, अनएम्प्लॉयमेंट वाढत चालली आहे ते एक आहे. आणि थर्ड, वुमन सेफ्टी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आजकाल आपण बघतोय देशाच्या प्रत्येक भागात काय काय होतंय, त्यासाठी वुमन सेफ्टी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुला कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटत? जर इलेक्शन होऊन तुम्ही चूज करतात, हा इलेक्ट होतो माणूस, मग त्यांनी स्टिक राहायला पाहिजे त्याच पॉईंटवरती की हा बाबा मी हे करणारच आहे. नाहीतर असं होतं की इलेक्शनमध्ये आल्यानंतर, जिंकून आल्यानंतर तो माणूस ते काम करतच नाही. तुला असं वाटतं की आश्वासनं खूप दिली जातात पण या आश्वासनांची नंतर पूर्तता होत नाही? मग फायदा काय? आपण वोट करतो कारण की ते लोक ती गोष्ट करू दे करून, पण ते लोक नाही करत. स्टुडंट्स लोकांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असं सगळीकडे जॉब मिळतं असं नाही आहे. काही लोकांना खूप प्रॉब्लेम होतात जॉबसाठी असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे पॉलिटिक्स, लोक इलेक्शन जवळ आलं की पैसे वाटून वोट मागून घेतात बस. त्यानंतर ते त्यांचं इलेक्शन एकदा झालं की त्यानंतर ते बघून बघायला पण येत नाही लोकांचं काय चाललं आणि काय नाही. आपल्याकडे काही राजकीय पक्षातले सुद्धा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत या सगळ्यांनी मांडलेले आहेत. भ्रष्टाचार असेल, रोजगार असेल, महिलांची सुरक्षा असेल, महागाई असेल, हे मुद्दे तर आहेत पण त्याचबरोबर तरुणांचे काही वेगळे मुद्दे सुद्धा आहेत. तरुण तुमच्या अजेंड्यावर कुठे आहेत? पहिले तो लोकसभा का इलेक्शन, ये एक महत्वपूर्ण इलेक्शन तो है ही है, पर ये पहली बार एक ऐतिहासिक इलेक्शन होने वाला है. ऐतिहासिक इसके लिए होने वाला है कि ये पहली बार आयु 18 से 40 के बीच में 40% लोग वोट डालने वाले हैं. इसलिए जो आपका ये शो है यूथ, ये यूथ के ऊपर काफ़ी निर्भर करता है. और जैसे सब ने कहा, मेरे मित्र ने कहा यहाँ पे कि डेवलपमेंट एक इशू है, करप्शन एक इशू है, तो आप ट्विटर पे जाइए, सोशल मीडिया पे जाइए, आप हैशटैग यूज़ कीजिए वोट फॉर इंडिया. आपको रियलाइज़ होगा कि क्या नरेंद्र मोदी जी की पॉइंट ऑफ व्यू है. वोट फॉर इंडिया फॉर वॉट? वोट फॉर इंडिया फॉर डेमोक्रेसी, वोट फॉर इंडिया फॉर बेटरमेंट, वोट फॉर इंडिया फॉर डायनेस्टी कल्चर से बाहर निकलना, वोट फॉर इंडिया फॉर करप्शन फ्री, वोट फॉर इंडिया फॉर आईटी ग्रोथ. ये आपको मैं बोल नहीं रहा हूँ, आप गुजरात में जाइए. मैं खुद 2 साल पहले गुजरात में गया हूँ, वहाँ पर आप चरंका विलेज में जाइए, वी सेट एजुकेशन सेटेलाइट देखिए आप. उन्होंने ऐसी ऐसी चीज़ें की हुई है जो अनइमेजिनेबल है. सब्सिडी इज नॉट इम्पॉर्टेंट, वॉट इज इम्पॉर्टेंट इज ग्रोथ. आज मुझे काम करना है तो काम करने के लिए एम्प्लॉयमेंट तो चाहिए. आश्वासन है पर प्लान का है? प्लान सिंपल है, 12 साल से प्रूवन ट्रैक रिकॉर्ड चल रहा है गुजरात में.
मोदी जी को लाओ, आपको 5 साल में कांग्रेस साहब सुधा है 60 साल से आप ट्रैक रिकॉर्ड देख लो, मैं आपको प्रेजेंटेशन भेज देता हूँ 60 साल वर्सेस 5 साल के एनडीए का काल। आप इन्फ्लेशन रेट देख लो, आप ग्रोथ ऑफ एम्प्लॉयमेंट देख लो, दे आर मच बेटर। सो आई एम नॉट सेइंग बीजेपी में सब कुछ अच्छा चल रहा है, बट बीजेपी इज मच बेटर देन एनी अदर पार्टी एट दिस मोमेंट एंड दैट इज व्हाट यू हैव टू लुक आउट फॉर। आशीष हे पट्टे तुमच्या यूपीएच्या अजेंड्यावर तरुण कुठे? मला वाटतं काम करून आम्ही हे करून दाखवलं ते करून दाखवलं असं ऍडव्हर्टिजमेंट करण्यापेक्षा प्रत्यक्ष जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोचून त्यांच्याकडे ज्यावेळेस सॅटिस्फॅक्शन लेवल येईल मला वाटतं ते खरं काम असतं। जर अरविंद केजरीवाल किंवा नरेंद्र मोदी एक ए बी सी अ ब क हे जर काम करत असतील आणि तेच जर सगळ्यांना जोरांनी सांगत असतील तर त्यात काय चुकलं? नाही असं नाही आहे, महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवती विंग जी आहे ती देशात पहिली अशी विंग आहे ज्याने खऱ्या अर्थाने तरुणींना पुढे आणण्याचं काम केलेलं आहे आणि एक वेगळं चित्र आपण पुढच्या निवडणुकीत बघू अशी मला 100% खात्री आहे। तरुणींना पुढे आणण्याचं काम जरी केलं असलं तरी तिकिटांमध्ये आपल्याला तीनच महिलांचा समावेश दिसतो। जेव्हा आपण सबलीकरणावर बोलतो त्यावेळेस आपण आपल्या पक्षांमध्ये आणि आपल्या आघाडीमध्ये सुद्धा बघावं निश्चितपणे, परंतु एक ज्यावेळेस आपण एक स्ट्रॉंग लीडरशिप बघत असतो ती लीडरशिप घडवण्याचं जे काम आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते आणि आपण येत्या काळात बघू शकू मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा ज्या काही इलेक्शन आहेत त्या प्रक्रियेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं हे एक मोठा टास्क असतो। अजून एक आरोप आहे तो म्हणजे घराणेशाहीचा, इकडे विकासाचा मुद्दा आहे पण तुमच्याकडे जेव्हा बोट दाखवलं जातं त्यावेळेस घराणेशाहीवर तुमच्याकडे बोट दाखवलं जातं। काँग्रेसमध्ये सुद्धा आहे आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे, ज्या 3 उमेदवारांना महिला उमेदवारांना उमेदवारी दिली गेलेली आहे त्यातल्या एक सुप्रिया सुळे कोण आहेत ते सांगायची गरज नाही, दुसऱ्या ए टी पवार यांच्या सून आहेत आणि तिसऱ्या नवनीत राणा आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम हे पाहिलं जातं आणि मला वाटतं बारामतीचं जर आपण पाहिलं मग नुसतं बारामती नाही, आज आपण या ठिकाणी बसलोय नवी मुंबई जर आपण पाहिलं तर कोणीही या गोष्टीकडे नाही म्हणू शकत नाही की ज्या पद्धतीने इथे विकास झालेला आहे, ज्या पद्धतीने इथे गेल्या काही वर्षात डेव्हलपमेंट झालेलं आहे हे खरंच उल्लेखनीय। आपण लोकांना विचार आणि इकडच्या तरुणांना जर आपण विचारून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की किती जण सॅटिस्फाय आहेत या यूपीए सरकारच्या कामकाजाबद्दल, समाधानी आहात? किती जण समाधानी आहेत? किती जण समाधानी आहेत? एक पण नाही, कोणी नाही? आणि किती जण असमाधानी आहेत? कोणाला असं वाटतं की हे यूपीए सरकार फेल आहे? सगळ्यांना वाटतंय। आशिष याला उत्तर खरं तुम्हाला देणं भाग आहे। नाही निश्चितपणे मला वाटतं जर हे कोणालाच वाटत नाहीये तर कुठेतरी आम्ही पण आमचे बेसिक्स तपासले पाहिजेत, परंतु मला हे निश्चितपणे वाटतं की चांगलं काम करत असताना गेल्या काही वर्षात अनेक गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊन खऱ्या अर्थाने एक मजबूत आणि स्ट्रॉंग गव्हर्नमेंट कसं देता येईल याकडे लक्ष दिलेलं आहे। तुमच्या चुका मान्य करता, आता झालेल्या चुका मान्य आहे, काही गोष्टी रिप्रेझेंट करण्यात आमच्याकडनं चूक झाली असावी परंतु त्या चुका नाही, शब्द फिरवत आहे पण तरी सुद्धा तुम्ही हे मान्य करता लोकांच्या चुका झालेल्या आहेत त्या आम्ही पुढे नाही। लोकांसाठी चांगल्या गोष्टी ज्या असतील त्या निश्चितपणे कायम आमचा विचार तोच राहिलेला आहे। सध्या देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे, भाजपा असेल काँग्रेस असेल हे सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष तर आहेत पण त्याचबरोबर एका नवीन पक्षाने उडी मारलेली आहे आणि तो म्हणजे आम आदमी पार्टी। या आम आदमी पार्टीने देशातलं वातावरण बदललंय का हा सुद्धा प्रश्न आहे आणि याच्यावर चर्चा सुद्धा होते। काय तुमचा अजेंडा आहे? राईट नाऊ वी वॉन्ट टू ब्रेक डाऊन द बॅरियर्स, वी वॉन्ट न्यू पीपल, वी वॉन्ट स्टुडंट्स टू पार्टिसिपेट, वी वॉन्ट ट्रान्सपेरेंसी, वी वॉन्ट द यूथ टू कम फॉरवर्ड एंड लुक एट पॉलिटिक्स एज अ करियर। राइट नाउ वी डोंट हैव दैट। दूसरी बात है कि आप देखो कि हमारे देश में वुमेन्स इक्वालिटी के लिए तो बहुत बात करते हैं लोग, लेकिन वुमेन्स रिजर्वेशन बिल आपको पता है कि कब से हमारे पार्लियामेंट में लटका हुआ है। तो बेसिकली जो हमारे अभी जो हमारे लेवल पे हमने ट्रांसपेरेंसी, आप देखो हमारी वेबसाइट पे अगर आप देखोगे तो आपको पता है कि इट्स टोटली ट्रांसपेरेंट। हमने फंडिंग का जब से डिटेल देना शुरू किया तो सारे पॉलिटिकल पार्टीज की सब हवा निकल गई। वी वांट द यूथ टू पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स एंड नॉट थिंक ऑफ इट एज अ डर्टी गेम। उनको ये नहीं लगना चाहिए कि ये तो धंधा है या तो पैसा कमाने का धंधा है। ठीक है, आम आदमी पार्टी आया है, आप होप दे रहे हो। होप क्या दे रहे हो? चांद का होप? चांद पहुँचा नहीं सकते हो आप और चांद की होप दे रहे हो? चांद की होप नहीं दे सकते तो मत दो, आप जो कर सकते हो उसकी होप दो। 49 डेज में आपने क्या किया? 2 सब्सिडी दी। ऐसी सरकार नहीं चाहिए जो सिर्फ होप देती है और डेवलपमेंट और गवर्नेंस के नाम पे जीरो है, जीरो। तू म्हणतोय की काहीच है आम आदमी पार्टी से सरकार करणार नहीं। आम आदमी पार्टी एक एनार्किस्ट, ठीक है, एक एनार्किस्ट पार्टी है और जो सिर्फ एक्टिविज्म और धरना में जानती है। फायनान्शियल टर्म मध्ये 2 गोष्टी असतात, एक टेंजिबल बेनिफिट्स आणि इनटेंजिबल बेनिफिट्स। जर आपण अरविंद केजरीवाल यांना इनटेंजिबल बेनिफिट्स ने बघितलं की जे लोक भ्रष्टाचारांनी किंवा महागाईनी भस्मासुरात फसलेले होते त्यांना एक मार्ग दाखवायचं काम अरविंद केजरीवाल यांनी केलं आणि
आता त्यांच्यामुळे एक वावटा उठलेला आहे. मी माझा स्वतः मित्र राहतो दिल्लीला, त्याचं 2 महिने अगोदर घराचं बिल यायचं 2500, त्यांनी 2 दिवस आधी पोस्ट केलं की माझं बिल 800 रुपये झालंय, तर लोकांना लगेच फरक दिसलेला आहे. ठीक आहे, यांना पटत नाहीये, तुला नाही हे पटत आहे? अजिबात नाही, कारण कुठल्याही पॉलिटिकल सिस्टमला चेंज करायला यू रिक्वायर मॅच्युरिटी आणि थोडासा तुम्हाला स्लो. मॅच्युरिटी आता अरविंद केजरीवाल बिलकुल मॅच्युरिटी नाही आहे. अरविंद केजरीवाल मध्ये नाहीये मॅच्युरिटी. ठीक आहे, अरविंद केजरीवालांना बाजूला ठेवूया. मग माझ्या मते आज जी आपली देशाची परिस्थिती आहे त्याला ठीक करण्यासाठी नरेंद्र मोदीच मला वाटतात की त्यांनी दाखवलेलं आहे. आय मीन गुजरातमध्ये डेव्हलपमेंट दाखवली. नाही नाही हे बघा, फसवे आकडे म्हणजे त्यांनी कोणी ऑडिट केलंय का? प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियानी रिपोर्ट जाहीर केला, त्याच्यामध्ये गुजरातला वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग स्टेट्स हे प्लॅनिंग कमिशननी म्हटलंय. प्लॅनिंग कमिशन स्टॅच्युटरी बॉडी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर आपण हे जे डिनाय करतो, आपण हे जसं माझे मित्र म्हणतात आहे ते खोटं आहे मला असं वाटतं. माझा मुद्दा हा आहे, जर आपण इलेक्शन कन्सिडर केलं तर अरविंद केजरीवाल यांच्यामुळे काँग्रेस आणि बीजेपी सारख्या मोठ्या पार्टीजला चांगले उमेदवार उभे करावे लागत आहे. मे बी अरविंद केजरीवाल नसते तर त्यांनी केलं नसतं. फॉर एक्झाम्पल हर्षवर्धन, बीजेपीनी जर अरविंद केजरीवाल चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट नसते तर मे बी चांगले कॅन्डिडेट ते आहेत पण त्यांना उभं केलं नसतं. तर ते जे प्रेशर आहे, जे लोकांचं प्रेशर आहे आणि पॉलिटिकल सिस्टीमचं जे प्रेशर आहे, दॅट इज व्हेरी गुड फॉर द डेमोक्रेसी. आता ज्या प्रकारे ते प्रचार करत आहे, वेगवेगळ्या गोष्टी ते आणतात आहे, दारू पाजणे, साड्या विकणे, साड्या देणे, अशा सारखे प्रकार होत होते म्हणजे वोट घेण्यासाठी. पण लोकात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवून घेणे, ट्रान्सपरन्सी आणतात आहे आणि ज्या प्रकारे पण ते प्रचारासाठी पैसे गोळा करतात आहे, दॅट इज ऑल्सो अ सिग्नल ऑफ ट्रान्सपरन्सी. मला सांगा, देशाचा पंतप्रधान जर कोण व्हायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं कोणी व्हावं देशाचा पंतप्रधान, राहुल गांधी, नरेंद्र मोदी की अरविंद केजरीवाल? अच्छा, अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी हे दोनच आवाज येत आहेत, याच्यात राहुल गांधींचं नाव नाही आहे. ही सुद्धा एक धोक्याची घंटा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण मुंबईतल्या मुलांबद्दल आपण बोललो, त्यांचा काय अजेंडा आहे याच्याबद्दल आपण बोललो. पण यानंतर जसं मी सुरुवातीला म्हटलं, आपण महाराष्ट्रात सुद्धा जाणार आहोत. यानंतर आपण जाऊयात पुण्याला. पुण्यातल्या मुलांना काय वाटतंय, पुण्यातल्या यंगिस्तानचा अजेंडा जो आहे तो काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त आयबीएन लोकमत. हे मतपरिवर्तन तेव्हाच होईल जेव्हा जास्तीत जास्त आमच्यासारखे तरुण पॉझिटिव्हली पॉलिटिक्स कडे बघायला लागतील. ना चाहिए दुआ ना चाहिए दवा, इस देश को बदलेगा सिर्फ युवा. महिलांना तुम्ही पुढे आणला, विमेन एम्पॉवरमेंट जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केली तर नक्कीच महिला पुढे येतील. मला असं वाटतं की पहिला फक्त महिला उमेदवारांना उमेदवारी देऊन स्त्री पुरुष असमानतेचा प्रश्न सुटणार नाही. विनायक, पुणे ओळखले जातात ते ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून, कारण इथे महाराष्ट्रभरातनंच नाही तर देशभरातनं सगळे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी असतात आणि आयटी हब झाल्यामुळे काम करायला येणारे लोक असतात, त्यामुळे एक प्रकारे या संपूर्ण शहरावरती तरुणाईच राज्य करते. तरुणाई महत्वाची आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे पुण्यातली आणि पुण्यामध्ये शिकायला आलेल्या, कामासाठी आलेल्या या सगळ्या तरुणाईची मतं काय आहेत, वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मतं काय आहेत, ते आपण पुण्यातल्या लोकांकडून जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आता आहे परिवर्तन ग्रुपमधली अवनी. अवनी, मला सांग की तुम्ही वोटर रजिस्ट्रेशन ड्राईव्ह राबवलात, त्यावेळेला अनेक तरुण असतील किंवा इतर लोक असतील, या सगळ्यांनीच रिस्पॉन्स तुम्हाला भरपूर दिला. सगळं वोटर रजिस्ट्रेशन इतक्या प्रमाणावर होतं, रिस्पॉन्स चांगला मिळतोय, इच्छाशक्ती लोकांची आहे, पण रस्त्यावर येत नाहीत. काय अनुभव आहे, काय प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये? मागची जी 2 इलेक्शन्स होती तेव्हा वोटर रजिस्ट्रेशन ड्राईव्ह केलेला नव्हता, तेव्हा आम्ही वोटिंग अवेअरनेस ड्राईव्ह केला होता. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांना रस्त्यावर उतरून मतदान करा असं आवाहन केलं होतं. त्याच्यावरती आम्हाला रिस्पॉन्स मिक्स्ड मिळायचा. काही लोकांचं म्हणणं असं असायचं की मला एकही उमेदवार लायक वाटत नाही तर मी मतदान कशाला करू, हा एक उदासीनतेचा भाग होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरात आपल्या टीव्ही समोर बसून पॉलिटिशियन्सवर आणि एक्झिस्टिंग सिस्टीमवर क्रिटिसाईज करणं किंवा आपलं मत तिथे नोंदवणं खूप सोपं आहे, पण त्याच सिस्टीमचा एक भाग म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडतोय का, ह्याचा विचार फारसा केला जात नाही. आणि हा प्रश्न आपण स्वतःला विचारायची गरज आहे. आणि हे मतपरिवर्तन तेव्हाच होईल जेव्हा जास्तीत जास्त आमच्यासारखे तरुण पॉझिटिव्हली पॉलिटिक्सकडे बघायला लागतील. नॉट अ सिस्टीम विच इज जस्ट करप्ट, बट अ सिस्टीम विच कॅन रन एफिशियंटली आणि जी आपल्यासारख्या लोकांनी निवडून दिलेल्या रिप्रेझेंटेटिव्हनीच बनलेली असते. आम्ही लहानपणापासून शिवसेनेच्या मार्फत मी जोपर्यंत जेव्हापासून काम करायला लागलो तर पहिलं आमचं काम होतं गटप्रमुख म्हणून. काय गटप्रमुख म्हणून जेव्हा आम्ही स्लिपा द्यायला जातो, पत्रकं द्यायला जातो, तेव्हा लोक काय करतात की बाबा ठीक आहे हे ठेवून जावा तिथं, तुम्ही काय पाहू
बघतो आम्हाला सुट्टी मिळतीये का, कारण की सरकार सुट्टी देते पण नागरिक काय करतात सुट्टीचा गैरफायदा घेऊन सुट्ट्यांना निघून जातात. खरंय का हे? कारण तुम्ही आता यावर्षी नवीन पक्ष म्हणून आलेला असलात तरी गेल्या वर्षी मात्र तुम्ही आंदोलन म्हणा किंवा इतर माध्यमातून ऍक्टिव्ह होता. असं काय नाही, हे लोक पिकनिक म्हणून का जातात कारण चांगले कॅन्डिडेट्स नाही. जर तुम्ही त्यांना कोण चांगला कॅन्डिडेट दिला, जर त्यांना असं वाटलं की समथिंग इज ॲट स्टेक फॉर अस, ते थांबणार. जेव्हा तुम्ही दिल्ली इलेक्शनचं बघितलं, दिल्ली इलेक्शनमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत व्होटिंग चालू होतं, जे सगळे यंग पब्लिक निघाला होता, दिल्लीमध्ये रेकॉर्ड व्होटिंग झालं. हे का झालं? कारण तिथे चांगले कॅन्डिडेट झाले. आधी दिल्लीमध्ये पण कमी व्होटिंग व्हायचं, आता पुणेमध्ये पण. आता तुम्ही इथं बघितलं, द स्टुडंट्स आर नॉट रेडी टू टॉक अबाउट पॉलिटिक्स. ते काय नाही पॉलिटिक्सवर बोलत आहे, कारण ते इरिटेट आहे, उदासीनता आहे, असं तुझं म्हणणं आहे. एक जनरलाइज स्टेटमेंट येतं की लोक उदासीन आहेत आणि लोक पिकनिकला मनवायला जातात, ते आहे, पण तो आपल्या सोसायटीचा पूर्ण फ्रॅक्शन नाही आहे. आज जे पुण्यामध्ये 40-42% मतदान झालं ते कोणाच्या बळावर झालं? पुण्यामध्ये जे झोपडपट्टीमध्ये राहणारे आणि जे गरीब लोक आहेत वस्त्यांमध्ये राहणारे त्यांच्या बळावर, कारण त्यांना आशा आहे की मी कोणाला तरी मत दिल्यावर मला काहीतरी भेटेल. जे लोक पिकनिक मनवायला जातात, पिकनिक मनवायला जातो इथला मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास. सो पण अनफॉर्च्युनेट गोष्ट ही आहे की आतापर्यंत त्या लोकांना काही मिळालं नाही, पण ते तीच भाबडी आशा ठेवून मतदान करायला पुन्हा जातात. खरंच अशी परिस्थिती आहे की नाराजी असावी लोकांची इतक्या मोठ्या प्रमाणात? तसं काही नाहीये. ना चाहिए दुआ ना चाहिए दवा, इस देश को बदलेगा सिर्फ युवा. हाच बदल घडवण्यासाठी गेल्या संपूर्ण काही वर्षांमध्ये आपण पाहतोय तरुणाई रस्त्यावरती उतरली होती आणि मुद्दा होता तो भ्रष्टाचाराचा. भ्रष्टाचाराच्या बाबतीत आता आम आदमी पक्ष आहे, पण अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावरती उतरले होते आणि हेच सगळे तरुण कुठेतरी ही आशा बाळगून होते की काहीतरी बदल घडेल. हीच खरं वस्तुस्थिती आता दिसतीये का, की बदल होताना दिसतोय का, परत तसंच पहिले पाडे 55 चिरीमिरी चारा आणि त्याच्याच माध्यमातून पुन्हा आपली कामं करून घ्या? नाही, मला असं नाही वाटत, कारण आम आदमी पार्टी हा जो पक्ष आहे हा सर्वसामान्यांचा आहे. त्याचं नावच जसं आहे तसं असतो. हा आम्ही जसे सामान्य कार्यकर्ते आहोत तसेच अनेक हजारो कार्यकर्ते जोडले जातात. आज आम्ही ड्राईव्हला जातो किंवा जिथे आमची रॅली असते, जेव्हा आम्ही स्लम एरियामध्ये जातो तेव्हा त्या लोकांच्या डोळ्यामध्ये काय असतं, आम्ही परवाच गेलो होतो तर तिथे आम्हाला दिसलं की लोक म्हणजे लोकांचं सुरू झालं की आता काय एक एक पक्ष येणार आणि आपल्याला पैसे मिळणार, हे सगळं लोकांचं चालू होतं. पण जेव्हा आम्ही बोललो की प्रस्थापित पक्ष जे आहेत तर ते काय करतात, फक्त पैसे देतात आणि 5 वर्षही फिरकत नाहीत. पण इन्स्टेड जर असा पक्ष आला की 5 वर्ष काम करेल, म्हणजे परत त्यांना पैसे द्यायची गरज पडणार नाही की आम्ही मत द्या. त्यांना 49 दिवस सत्ता चालवताना आले आणि 5 वर्षाच्या गप्पा आता मारतायत. तू युवती काँग्रेससाठी काम करतेस, आज राष्ट्रवादीची जर यादी पाहिली आम्हाला 2 नावं बघायला मिळाली महिलांची. प्रत्येक राजकीय पक्ष असं म्हणतो की महिलांचं धोरण असेल, महिलांचा विकास असेल, या सगळ्या गोष्टी आमच्या अजेंड्यावरती आहेत. 33% नाही तर 50% आरक्षण देऊ. पण प्रत्यक्षात मात्र ही 2 नावं, त्यातही सुप्रिया सुळे आणि नवनीत कौर ही नावं, जी वेगवेगळ्या अर्थांनी का आलेली आहेत हे याच्याबद्दलही चर्चा होतीये. काय वस्तुस्थिती आहे, काय रिप्रेझेंटेशन, म्हणजे खरंच रिप्रेझेंटेशन मिळतं का महिलांना भारतामध्ये? मी तर म्हणेन जगातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की ज्यांनी युवतींसाठी एक युवती मंच स्थापन केला आणि हा मंच 18-35 वयोगटामधल्या मुलींसाठी आहे आणि हे कुठल्याच पक्षामध्ये आजपर्यंत स्थापन झालेला नाहीये. स्थानिक स्वराज्यांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात स्थान दिलं गेलेलं आहे आणि दिलं जात आहे. आज माझ्यासारख्या मुलीला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. लोकसभेची यादी जर पाहिली तर 48 मतदारसंघ आणि 2 नावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे मित्रपक्ष मिळून आघाडी होत असेल तर दोन्ही सरकारांचा विचार घेऊनच हे निर्णय घेतले. एकत्र मिळून जरी आपण 48 मतदारसंघ म्हटलं, जरी आपण म्हटलं की काही जागा वाटप त्या पद्धतीने झालेला आहे, तरी हे पुरेशा प्रमाणातलं रिप्रेझेंटेशन वाटतंय का तुमच्याही पक्षात? ही परिस्थिती बघायला मिळते पक्षामध्ये भावनाताई गवळींना ह्याच्या आधी 2 वेळा उमेदवारी दिली आणि ह्यावेळेसही दिली. आणि ह्यातलं एक ताजं उदाहरण ताजं उदाहरण देतो, काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 10-9 जागांपैकी शिवसेनेनी महिलाच उमेदवार दिल्या नीलमताई गोरे आणि ते निवडून आल्या, म्हणजे बिनविरोध झाली ती निवडणूक. नागरिकांचं काय म्हणणं आहे मला सांग, की खरंच वाटतंय तुला रिप्रेझेंटेशन मिळतंय? मला असं वाटतं की 33-50% अशा नियमांच्या थ्रू टक्केवारी पोहोचण्यापेक्षा जर देतानाच उमेदवारी जास्तीत जास्त दिली गेली तर त्याला राजकीय पक्ष किती त्याच्याशी आपल्याला स्वतःला असोसिएट करतात महिलांच्या प्रश्नांशी हे दिसून येईल. नुसते तुम्ही 33% करू असं म्हणण्याशी देतानाच उमेदवारीच दिली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणखीन काही लोकांकडे आपण जाऊयात. मला सांगा, तुम्ही भाजपला रिप्रेझेंट करताय, भाजपमध्ये पूनम महाजनांचं नाव बघायला मिळतंय, अगदी तुरळक नावं, इतका सगळ्या मोठ्या प्रमाणावरती निवडणूक लढवली जाते पण नावं मात्र कमी. नाही, अगदी बरोबर आहे, पण जर महिला इच्छुक नसतील तर आम्ही काय करू शकतो? महिला इच्छुक नसतात निवडणूक लढवायला?
असं नक्कीच नाही म्हणतायत. जर महिलांना तुम्ही पुढे आणलात, विमन एम्पॉवरमेंट जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं केली तर नक्कीच महिला पुढे येतील. मला असं वाटतं की बेसिकली आता महिलांना रिझर्वेशन देणे याच्या मागे महिलांना एम्पॉवर करणे म्हणजे कोणत्याच पार्टीचं महिलांना एम्पॉवर करणे हा दृष्टिकोन नसून बेसिकली ते पॉलिटिकल स्टंट आहे की बाबा आम्ही जेंडर न्यूट्रल आहे. मला असं वाटतं की पहिला फक्त महिला उमेदवारांना उमेदवारी देऊन स्त्रीपुरुष असमानतेचा प्रश्न सुटणार नाही. तो जसं म्हणला तसं सोशली महिलांची एम्पॉवरमेंट अजून झालीच नाही. सो फक्त पार्लमेंटमधलं रिप्रेझेंटेशन हा एकच मुद्द्याची रिओढण्यात अर्थ नाही आहे. आपल्याकडे एकूण स्त्री पुरुष समानतेला हे पक्ष ग्राउंड लेव्हलवरती किती महत्व देतात हा त्याच्याहून जास्त महत्वाचा मुद्दा आहे. अनेक मुद्दे आहेत, चर्चा होताना दिसतीये, पण अर्थात हे सगळं झाल्यानंतरही बदल घडणार आहे का हा प्रश्न तरुणाईच्या मनामध्ये आणि त्याचबरोबर नागरिकांच्याही मनामध्ये उमटताना दिसतोय. पण प्रत्यक्षात काय घडणार आहे आणि हे सगळं जर घडणार असेल तरच मतदान करायला बाहेर पडण्यात काही अर्थ आहे अशी कुठेतरी भावना तरुणाईच्या मनामध्ये येताना दिसतीये. अगदी बरोबर आहे प्राची. तरुणांचा या मतदानातला सहभाग म्हणजे वोटिंग पर्सेंटेज जे आहे त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुण्यातल्या तरुणाईला पुण्यातल्या यंगिस्तानला काय वाटतंय हे आपण जाणून घेतलं. पण यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडून आपण जरा उत्तर महाराष्ट्रात जाऊया. उत्तर महाराष्ट्रातल्या तरुणांना काय म्हणायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नाशिकवरनं आपल्याबरोबर आहे दीप्ती राऊत. दीप्तीकडे आपल्याला जायचं आहे पण एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त आयबीएन लोकमत. नुसतं एक फ्लायओव्हर बांधला किंवा शहरी भागात जी लोकांना दिखावा करणारी कामं आहेत ती न करता नाशिकपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर जा. मी स्वतः त्यांना दाखवून देऊ शकतो की विकास काय झालाय. MIDC एरिया घ्या, गोदावरी प्रश्न घ्या, हे सगळे घटक तुम्ही विचार करून त्याच्यानंतर मतदान केलं पाहिजे. माणसं एक ब्ल्यू प्रिंट घेऊन येणार होती पण ती ब्ल्यू प्रिंटची ब्लॅक प्रिंट झाली का असा एक प्रमाणात प्रश्न निर्माण होतो. मुंबई पुण्यातल्या यंगिस्तानला काय वाटतं हे तर आपण पाहिलं. पण यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रात जाणार आहोत, नाशिकला जाणार आहोत. नाशिकवरून आपल्याबरोबर आहे दीप्ती राऊत. दीप्ती, कदाचित गुजरात जवळ असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात विकासाचा मुद्दा जास्त जोर धरतोय. भुजबळांनी सुद्धा याच विकासाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे खरंच. पण उत्तर महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मनात काय, यंगिस्तानचा उत्तर महाराष्ट्रातला अजेंडा नेमका काय? खरंय विनायक, नाशिकची लढाई ही अत्यंत महत्वाची ह्यासाठी आहे का तर सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे आणि एक राज्यातलं प्रबळ असं समजलं जाणारं बलाढ्य नेतृत्व छगन भुजबळ यांची इथून उमेदवारी आहे. त्यांच्या समोर विजय पांडेंसारखे एक रिटायर्ड शासकीय कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत की ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. मनसेचा करिश्मा आहे तिसऱ्या बाजूला, चौथ्या बाजूला शिवसेनेचा भगवा आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती विकास विरुद्ध भ्रष्टाचार, मनसे विरुद्ध शिवसेना, भगवा असा हा सगळा नाशिकची रंगतदार लढत होणार आहे. आपल्या सोबत आहेत नाशिककर तरुण मतदार. तुला काय वाटतं सध्या नाशिकचे जे भुजबळ आहेत त्यांच्याकडून दावा केला जातो की त्यांनी नाशिकसाठी विकास केलेला आहे, मतदार म्हणून तू काय विचार करतो, ह्याकडे कसं बघतोस? सध्याच्या काळात तरी विकास दिसतोय आपल्याला, म्हणजे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर होतंय, बोट क्लब झाला किंवा नंतर डोमेस्टिक एअरपोर्ट झालं किंवा हा चौपदरी ब्रिज झाला, सगळं ह्याच्यामध्ये आहे, सगळं डेव्हलपमेंट होताना दिसतंय. तर त्यामुळे विकास होतोय पण शिथिलपणे का होणार होतोय. नुसतं एक फ्लायओव्हर बांधला किंवा शहरी भागात जी लोकांना दिखावा करणारी कामं आहेत ती न करता नाशिकपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर जा. मी स्वतः त्यांना दाखवून देऊ शकतो की विकास काय झालाय. स्नायडर, महिंद्रा सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्याच्यामुळे इथल्या लोकांचा रोजगार बनू शकतो तो सुद्धा हिरावून घेतला जातोय आणि तो नाशिकच्या बाहेर गेला जातो, याला कोण जबाबदार आहे? झालेलं नाहीये, तुला काय वाटतंय? आज म्हणजे रस्ता आहे का खड्डा आहे हे आपल्याला समजत नाही. आता काय नाशिक मधली परिस्थिती काय आहे, निवडणुकीला सामोरे जाताना तू काय निकष डोळ्यासमोर ठेवणार आहे मतदान करताना? मतदान करताना विकास म्हणजे चौफेर आपल्याला विचार करावा लागणार. नुसतं मोठमोठ्या वास्तू पाहून मतदान करणे हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही विचार करताना संपूर्ण नाशिक म्हणजे MIDC एरिया घ्या, गोदावरी प्रश्न घ्या, हे सगळे घटक तुम्ही विचार करून त्याच्यानंतर मतदान केलं पाहिजे. खासदार ज्यावेळेस निवडून देतो खासदार हा आपल्या लोकल कामासाठी नसतो, खासदार हा आपला राष्ट्रीय प्रश्न आहे. सीमावाद आहे, चीनच्याकडून होणारी घुसखोरी आहे किंवा मंदिर प्रश्न आहे, ह्या गोष्टीवरती जो खासदार काम करेल त्याच्याकरता आपण निवडून देतो. जर तुम्हाला लोकल काम करायचे आहेत तर मग तुमचे इथले आमदार आहेत, नगरसेवक आहेत, नगर अध्यक्ष आहे, मग ते काय खासदारकीचे कामं करतील का? खासदाराची कामं खासदारांनीच करावं ना. खूप महत्वाचा मुद्दा आहे उपस्थित केलाय की खासदारांची नेमकी कामं काय आणि मतदान करत असताना आपण त्याचा विचार करतो का, तुला काय वाटतं? आजकाल जे खासदार किंवा आमदार किंवा नगरसेवक जे म्हणतो आजकाल ते सर्व स्वतःच्या वैयक्तिक विकासाला प्राधान्य देतात की मला माझ्या एरियाचा विकास करून मला वरचं तिकीट कसं मिळवता येईल किंवा वरचं तिकीट मिळाल्यानंतर किती निधी मिळेल. निधी मिळाल्यानंतर हे लोक सर्रास पाठ फिरवतात, त्यांच्याकडे आपण त्यांचे दरवाजे तोडून आपले पाय दुखतात पण ते लोक काय आपल्या मागण्या मान्य करत नाहीत. वैयक्तिक विकास करतात एक अत्यंत गंभीर असा आरोप करतोय. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, सगळा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छितो की नाशिक मधून मनसेचे 40 नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, तर मनसेचा खासदार म्हणून तुम्ही ह्याच्याकडे कसं बघाल? मनसेचा जो खासदार तिथं उमेदवार आहे
नाशिकची सर्व जनता आता विचार करते की 40 नगरसेवक नगरसेवक त्यांनी निवडून दिले, महापौर पण त्यांचाच आणि 3 आमदार दिले, पण खरोखर त्यांनी अतिशय निराशा केलेली आहे आणि मला 100% वाटतं त्यांच्या उमेदवाराचं यावेळेस डिपॉझिट जप्त होईल. म्हणजे एक ब्ल्यू प्रिंट घेऊन येणार होती पण ती ब्ल्यू प्रिंटची ब्लॅक प्रिंट झाली का असा एक मनात प्रश्न निर्माण होतो. आम्ही नाशिक शहराने 40 नगरसेवक 3 आमदार दिले पण या शहराला आमदार आहेत का नाही हा एक प्रश्न आहे. तिघांच्या एकमेकांकडे तोंड आणि सगळ्यांच्या विरुद्ध बाजूला तोंड आहे. निधी आला नाही, बस स्टँड, जिम आणि व्यायामशाळेच्या पलीकडे त्यांनी कोणते ठोस काम केलं असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे माझी मनात अशी शंका आहे की नगरसेवकांनी काम केलं नाही, आमदारांनी केलं नाही, तर खासदार तरी करेल का? खासदार तरी करेल का? कारण का आता मनसेसाठी ही प्रयोगशाळा बनली होती, ती आता परीक्षा केंद्र झालंय. तुला काय वाटतं आहे? एकदा आम्ही सर्वांनी विश्वास ठेवला, त्यांनी जे आमच्याकडे अपील केली, आपण नाशिककरांनी सर्वांनी विश्वास ठेवून त्यांना मतं दिली. मतं दिल्यानंतर त्यांनी काम कोणीच केलेलं नाही आहे. किंवा आजकाल आपण जे म्हणतो की 3-4 पार्टीज आहेत, प्रत्येकाचे आपापले मतं आहेत, प्रत्येकाचा एक ॲक्शन प्लॅन आहे, तर प्रत्येकाने आपापला अजेंडा कायम न करता एकत्रित विकास कसा करता येईल यावर जर का जास्ती भर, सगळ्यांचं नागरिकांचंही स्वतःचं एक कर्तव्य आहे त्याच्यात, जर का त्या दृष्टीने आपण मतं दिली तर नक्कीच नाशिक शहराचा विकास होणार. पण कसं शक्य आहे सगळ्यांनी एकत्र येऊन मग निवडणुका कशा घ्यायच्या? विकास म्हणजे फक्त शहराचा विकास नाही पाहिजे, शेतकऱ्यांचाही विकास पाहिजे. आतापर्यंत भारत हा देश शेतीवर सगळ्यात जास्त अवलंबून आहे. जर कांदा दिल्लीमध्ये 80 रुपये भावाने विकत असेल आणि मग मधला पैसा जातो कुठे? शेतकऱ्यांची आता ही परिस्थिती तीच आहे आणि ते अजूनही आत्महत्या करताय. महाराष्ट्रात किंवा नाशिकमध्येही शेतकऱ्यांच्या भरपूर आत्महत्या होतात. तर यावर मग विकास अवलंबून नाही ना. जर शेतकऱ्यांचाच विकास नाही झाला तर मग पुढे भारताचाही विकास नाही होणार, महाराष्ट्राचाही विकास नाही होणार. नाशिकमध्ये तुला काय वाटतं नाशिकचा विकास किंवा नाशिकचे खासदार होण्याचे हकदार खरे खरे कोणाचा दावा असू शकतो? मनसेमुळे नोट्याचा वापर कमी होईल थोडा विश्वास आहे. आणि मनसेमुळे नोटांचा वापर कमी होईल? नाही, हे दोन खोट आहे. नाशिकमध्ये खासदार असं पाहिजे की ज्याचं केंद्र सरकार असेल. आणि एक गणित आपण पाहतो तर केंद्रामध्ये जे बीजेपीचे सरकार येईल तर मोदींच्या टीम मधला आपल्याला खासदार इथे पाहिजे की जेणेकरून केंद्रातून जो विकास तोडणार आहे आपल्या आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि आप बद्दल जे बोलताय की आप असं करेल तसं करेल, आपकडे आप म्हणते की मी सिस्टीम चेंज करेल, पण आपकडे पर्याय सिस्टीमच नाहीये. जर तुम्ही सिस्टीम चेंज करताय, मला माझी गाडी बिघडली तर माझ्याकडे पर्याय गाडी पाहिजे, तर यांच्याकडे पर्याय सिस्टीमच नाही. त्यामुळे फक्त 49 दिवस 8 दिवसात हे फक्त सरकार आणू शकतं, याच्यावर ते काहीच करू शकत. मोदींच्या टीम मधला खासदार हा नाशिक मधला असायला पाहिजे असं ह्याचं म्हणणं आहे, तुला काय वाटतं? दिल्लीमध्येही आपण 49 दिवसात खूप काही बदल घडून दाखवलाय. आणि तसंही नाशिकचं बघायला गेलो तर आपण नाशिकमध्ये जे विजय पांढरे त्यांच्यासारखं एक आध्यात्मिक शुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार एक कॅरेक्टर आहे. तर मला असं वाटतं की आपण त्यांना प्रेफर केलं पाहिजे. ठीक आहे, सगळेजण आपवर टीका करताय की बाबा यांनी हे नाही केलं. बाबांनो तुम्ही काय केलं? तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता होती, तुमच्याकडे 60 वर्ष सत्ता होती. आणि हा इतिहास आहे या देशाचा की दर 10-15 वर्षांनी काँग्रेस विरोधी लाट येते, काँग्रेस नामशेष होते आणि 5 वर्षांमध्ये बीजेपी असो किंवा कुठलंही सरकार येऊ हे एक लोकांपर्यंत पोहोचतं की देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. आता आपण पाहिलं की सर्वजण कुठे ना कुठे फेल झाले आहेत, तर याच्यापेक्षा जर काही तरुण मंडळी ज्यांना खरंच इच्छा आहे की ज्यांना काही बदल घडवून आणायचा आहे त्यांच्या मार्फत जर का काही इनिशिएटिव्ह घेता आलं तर नक्कीच आपण या पॉलिटिक्सचं सर्वांचं रूप बदलू शकतो. प्रत्येक जण सध्याच्या प्रस्थापित पक्षाच्या नव्याने येऊ घातलेल्या पक्षांच्या बद्दल वेगवेगळी मतं आहेत, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, मात्र इतकं नक्की आहे ह्या सगळ्या चर्चेतनं पुढे येते की युवा मतदार हा आंधळेपणाने मतदार करणारा नाही आहे. प्रत्येकाचं एक ठराविक मत आहे, त्याच्यावर त्यांनी विचार केलेला आहे, विचार आहे त्याच्यामध्ये, कृतीचा विचार केलेला दिसतोय. त्यामुळे नाशिकचा खासदार कोण होणार ही मोठी कठीण लढाई असणार आहे रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांसाठी. सबसे पहला सोशल मीडिया का उपयोग करना चालू किया नरेंद्र मोदी ने. पुरे करा, आता लोकांना छळणं पुरे करा, म्हणजे सगळीकडे महागाई तर तुम्ही आणलेली आहे. जे तुम्ही प्रॉमिस करता ते तुम्ही नीट दाखवा की तुम्ही करताय. फक्त असे प्रचंड नका देत जाऊ की आम्ही करणार आहे. जे लोकांना पाहिजे त्यांना दिसावं पाहिजे आणि तशीच पार्टी आपल्याकडे चालेल आणि मग लोक पार्टिसिपेट करतील. या निवडणुकीत हे सगळे मुद्दे महत्वाचे तर आहेत, आपण महत्वाच्या मुद्द्यांना हात तर घालतोय, पण त्याचबरोबर प्रचार हा एक इंटरेस्टिंग भाग या निवडणुकीतला असतो. पण या प्रचारात कोण बाजी मारतं याच्यावर निवडणुकीचा निकाल ठरतो का हे सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पण प्रचाराचा सगळ्यात महत्वाचा आणि एक क्रुशियल भाग
या प्रचाराचा 2014 तो म्हणजे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावरच्या प्रचारात कोण किती बाजी मारतंय याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अनेक ॲप्स येत आहेत, अनेक फेसबुक ट्विटर हँडल्स येत आहेत आणि त्यावरून हा प्रचार केला जातोय. पण सध्या जर आपण पाहिलं आम आदमी पार्टी या सोशल मीडियाचा खूप चांगला वापर करते. तुम्ही एक्सटेन्सिव्ह वापर करताय, प्रचंड वापर या सोशल मीडियाचा करताय, त्याचं मतांमध्ये तेवढं रूपांतर होणार आहे? 100% होणार आहे, कारण त्याच सोशल मीडियाच्या लोकांचं रूपांतर आम्ही आंदोलनाच्या वेळ सपोर्टर्स म्हणून केलं होतं. ते जे आमचे सपोर्टर्स होते तीच लोक आम्हाला वोट करायला देखील येणार. काय स्ट्रॅटेजी? आमची सिंपल स्ट्रॅटेजी आहे, आम्ही लोक डोअर टू डोअर दिल्लीमध्ये जे आम्ही केलं, आम्ही दोन ह्याने केलो होतो. आम्ही डोअर टू डोअर कॅम्पेन केलं, त्याचबरोबर आम्ही सोशल मीडियावरून अटॅक म्हणजे सोशल मीडियावरती फोर्स आमचा लावलेला होता. सेम स्ट्रॅटेजी मुंबईमध्ये देखील असणार आहे. आम्ही डोअर टू डोअर कॅम्पेन अलॉंग विथ जे बाकीचे आम्ही फ्लॅश मॉब आणि हे वेगवेगळे जे स्ट्रॅटेजी नुक्कड नाटक हे सगळं आम्ही करतोय, त्याबरोबर सोशल मीडिया करून आम्ही सपोर्टिव्हली दोन्ही साईडून चालू. या सोशल मीडियाच्या वॉरमध्ये सध्या अजून एक पक्ष उतरला आहे आणि तो म्हणजे मनसे. पण मला सांगा, या सोशल मीडियाबद्दल जेव्हा आपण म्हणतोय, या निवडणुकीबद्दल आपण म्हणतोय, तुम्ही तरुणांपर्यंत कसे नेमके पोहोचणार, तुम्ही तरुणांकडे कसे जाणार, तरुणांना तुमच्याकडे कसे आकर्षित करणार? आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता मध्येच थोड्या दिवसांपूर्वी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मनसे अधिकृत या एक ॲप्लिकेशनचं उद्घाटन केलेलं आहे, त्याद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचतच आहोत. त्याचबरोबर फेसबुक ट्विटर यावरती सुद्धा मनसे अधिकृत ही साईट उपलब्ध आहे. उशीर झाला असं नाही वाटत? नाही, उशीर होण्यापेक्षा एक सुरुवात होणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. सबसे पहला सोशल मीडिया का उपयोग करना चालू किया नरेंद्र मोदी ने. ये मैं नहीं कह रहा हूँ, अगर उन्होंने स्टैटिस्टिक्स में बिलीव कर रहे हैं तो कहीं पे भी जाके आप पूरे पॉलिटिकल स्टैटिस्टिक्स में देख लीजिए. सबसे पहला ट्विटर का उपयोग भी उन्होंने करना चालू किया. सोशल मीडिया एक माध्यम है कि मैं जो काम कर रहा हूँ वो क्या कर रहा हूँ वो दिखाने के लिए. काम ग्राउंड लेवल पर ही होते हैं, काम जमीनी लेवल पर ही होते हैं, बट सोशल मीडिया एक माध्यम है और वो माध्यम का बीजेपी बहुत भरपूर उपयोग करती है. हम लोग ने बूथ लेवल पे हर एक एरिया में एक सोशल मीडिया के एक रिप्रेजेंटेटिव्स खड़े कर दिए. यू कैन गो टू बीजेपी 272 प्लस इन ट्विटर, वोट फॉर इंडिया फॉर बीजेपी, बीजेपी फॉर इंडिया, ये इतने सारे चैनल चल रहे हैं जहाँ पे हम लोग सोशल मीडिया का भरपूर उपयोग. पण याचं रूपांतर, या सोशल मीडियावरच्या तरुणाचं रूपांतर हे खऱ्या मतदानात होईल का? तुमच्या पार्टीशी, तुमच्या नेत्याशी, तुमच्या अजेंड्याशी तेवढा तरुण कनेक्ट झाला आहे का? येस, कन्वर्ट हो रहे, बट आप उसको वोट में कन्वर्ट करने की बात कहोगे तो इलेक्शन के बाद ही पता चलेगा. आपल्याला माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक मोठी ताकद ही ग्रामीण भागामध्ये, आणि आज जर आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजी इतकी पुढे आलेली आहे की एखादा शेतकऱ्या कुटुंबातला जरी मुलगा असला किंवा आज जरी एखादा तरुण सरपंच असला तरी तो या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. आणि गेल्या 10 वर्षात जी घेतलेली निर्णय आहेत महत्त्वपूर्ण, मग ते आदरणीय पवार साहेबांनी असो, मनमोहन सिंग साहेबांनी असो, हे सर्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्व माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. पण त्यांचं जे म्हणणं आहे ते सुद्धा याच माध्यमातून ऐकून घेणार आहात? खऱ्या अर्थाने तरुणांना जर आज जर काही सिरियस प्रॉब्लेम असेल तर तो जातीच्या आणि धर्माच्या आधारे जे काही विभाजन केले जाते किंवा जे काही विष पेरण्याचं काम केलं जाते, आता साहजिक आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे, पण जे विष पेरण्याचं काम चाललंय ते थांबवायचं असेल तर निश्चितपणाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय या देशात नाही, हे मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगतो. बरं, ठीक आहे. पण मला सांगा, जेव्हा आपण या सगळ्या राजकारण्यांशी बोलतोय, राजकीय पार्टीशी बोलतोय, तुम्हाला काय त्यांना सांगायचंय? कारण का आता इलेक्शन आलेलं आहे, आपण या इलेक्शनच्या मोडमध्ये गेलेलो आहे, तुम्हाला या सगळ्या राजकारण्यांना, या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना काय सांगावं असं वाटतं? पुरे करा, आता लोकांना छळणं पुरे करा, म्हणजे सगळीकडे महागाई तर तुम्ही आणलेली आहे. मागच्या वर्षभरामध्ये कमीत कमी 8 वेळा पेट्रोलच्या किमती वाढल्या, आता मी गाडीनी फिरतो मला माहिती आहे. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही लोकांसाठी कामं करतो आहे, शक्य नाही, ते आम्ही कोणीही मान्य करणार नाही, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जे आपली आपल्याला सगळं राजकारण बदलायचं आहे ते राजकारण आपल्याला आपल्या राजधानी बदलायला लागेल, कारण राजधानी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करते, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की पहिली गोष्ट म्हणजे राजधानीमध्ये आपल्या स्त्रियांना अजिबात कुठेही हे नाही आहे, त्यांना डिफेंड कुठेही केलं जात नाही. सगळ्यात जास्त आता दिल्लीमध्ये अशा प्रकारचा विनोद केला जातो की नेक्स्ट स्टेशन इज मॉले स्टेशन, हे अशा प्रकारचे विनोद करण्यात काही पॉईंट नाही, देशाच्या दयामध्ये पूर्णपणे इज्जत निघून जाते. तर मला एवढंच म्हणायचं आहे की पुरे करा. आता ट्रेनमध्ये मी रोज ट्रॅव्हल करते तर माझ्या कंपनीचे रश इतकी असते की लिटरली दरवाजाच्या बाहेर पडतील हे पॉसिबिलिटीज असतात, तर तिकडे एक आहे. जे तुम्ही प्रॉमिस करता ते तुम्ही नीट दाखवा की तुम्ही करताय, फक्त असे बोल प्रचंड नका देत जाऊ की आम्ही करणार आहे आम्ही करणार आहे. जे लोकांना पाहिजे त्यांना दिसावं पाहिजे आणि तशीच पार्टी आपल्याकडे चालेल आणि मग लोक पार्टिसिपेट करतील. जे आता राजकीय पक्ष आहेत त्यांनी ह्या काहीही गोष्टी केलेल्या नाही आहेत, काही असं म्हणू नाही शकत. पण जेवढ्या लोकांचं आपण जेव्हा वोट करतो तेव्हा आपल्याला एक बेसिक लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन पाहिजे असते, ती आपल्याला आतापर्यंत मिळत नाही आहे. फॉर थिंग्स टू चेंज वी नीड टू चेंज, फर्स्ट ऑफ ऑल इट इज नॉट ॲक्च्युली हॅपनिंग.
okay, the personalities they are focusing more on. See, the basic example I would wanna give is Toll Naka, currently happening. They just protested for the same, but they have not done it. Still, the Toll Nakas are on a greater note. What exactly is this? It's a pure piece of drama only. Pure drama. Yes, that's what I feel, because application is what is not is existing. You don't want this drama. No, I just don't. You want work. Yes, pure piece of work. मला असं वाटतं की निवडून एखादा पक्ष येतो आणि एखादा तिथे विरोधी पक्ष असतो आणि आपल्या वेळी अशा वेळी म्हणजे एखादा चांगला मुद्दा येतो पण आणि जर त्याला सपोर्ट केला जात नाही विरोधी पक्षाकडून आपल्याला इथे काही कारणावरून सारखी सारखी फक्त तोडफोड होत असते रस्ते रोके होत असतात त्याच्यामुळे त्रास आम्हाला होतो ॲटलीस्ट ते बंद झालं पाहिजे म्हणजे हाणामारीचं पॉलिटिक्स नको आम्हाला एक छान चांगलं राजकारण पाहिजे कामं जे करतील त्यांना आम्ही मदत करू वोट देऊ मला सांग मुलगी म्हणून एक महिला म्हणून काहीतरी एक वेगळ्या अपेक्षा तुझ्या नक्कीच असणार आहेत या सरकारकडून येत्या सरकारकडून असणार आहेत या सरकारने पूर्ण केलेत की नाही मला माहीत नाही पण काय त्या अपेक्षा आहेत मुलगी रात्री 9 वाजेच्या बाहेर सुद्धा जायला आजकाल घाबरते आत्ता काल मी एक केस वाचली की एक स्कूल ड्रायव्हरनी एका मुल्या 3 वर्षा मुलीवरती रेप केला तर का हे सगळं होत आहे कारण पेट्रोलिंग नाही होत आहे प्रॉपर पोलीस लक्ष नाही देत आहे का बरं हे होत आहे कारण व्यवस्था बदलायला पाहिजे जो ही व्यवस्था बदलेल तो आपल्या देशाचा नेता असेल किंवा त्या देशाचं त्या पार्टीचं सरकार आता सोशल मीडियाद्वारे तरुणांना एक संधी मिळते की त्यांची वैचारिक जी प्रगल्भता आहे ती पुढे आणायची अपॉर्च्युनिटी आहे तर त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि सोशल मीडियावर वैचारिक प्रगल्भता दिसते का की सोशल मीडियावर फक्त ट्रोल्स असतात आणि नुसती एकमेकांना शिवीगाळ करायची आणि दुसरा कसा चुकीचा आहे आणि मी कसा चांगला आहे हे दाखवणे नाही खरंच ती वैचारिक प्रगल्भता दिसते का हा एक माझा तुला प्रश्न आहे प्रत्येक गोष्टीला एक पहिले डेव्हलपमेंट फेज असते आणि एक मॅच्युरिटी असते कन्सेप्ट नवीन आहे इंडियामध्ये पण पुढे मागे जाऊन ही हा वैचारिक प्रगल्भता तरुणांमध्ये दिसेल दुसरी गोष्ट अशी की आपण म्हणतो की पॉलिटिशियसनी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे पण तरुणांची पण एक जबाबदारी आहे की त्यांनी जाऊन वोट करायला पाहिजे त्यांनी ती जबाबदारी ओळखून मत प्रदर्शित करणं गरजेचं आहे एक्झॅक्टली म्हणजे आपण फक्त बोलून काही उपयोग नाहीये पण आपल्याला जाऊन मतदान करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जर आपण मतदान केलं नाही तर आपण ज्या काही या गप्पा मारतोय या काही ज्या चर्चा करतोय त्या करण्याचा आपल्याला अधिकार नाही क्विकली लास्ट पॉइंट मला फक्त एवढंच सांगायचं आहे आपण गेले 5 वर्ष बघतोय मनमोहन सिंगच्या अंडरमध्ये एवढे करप्शन स्कॅम झाले आणि मनमोहन सिंग म्हणतात की मला काहीच माहिती नव्हतं हे असं होऊ शकत नाही तर जो कोणी सिलेक्ट होईल ही हॅज टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर व्हॉट एव्हर ही इज डुईंग पारदर्शकता कामामध्ये पाहिजे आपल्याला मला पण हेच वाटतं की ट्रान्सपरन्सी असावी या निवडणुकीत या सगळ्या गोष्टी बदलतील आणि एक चांगलं चित्र जे आहे देशातलं ते समोर येईल असं तुला वाटतंय अपेक्षा आहेत 2014 कडून 2014 कडून खूप अपेक्षा आहेत कारण आता सोशल मीडिया युज करतोय आपण आता नॉर्मल प्रचार सभेला असं होतं की टवा टिंगाक्या होतात कोणाचं कोण इमिटेट करून दाखवतं की हा आम्ही असं करतोय दुसऱ्यांवरती पॉईंट आउट करण्यापेक्षा स्वतःकडे पाहायचं पॉलिटिकल पार्टीजने त्यांचं डेव्हलपमेंट केवढं झालंय आणि ते जो प्रॉपरली एक्सपोज करेल प्रॉपरली आमच्या युथला अट्रॅक्ट करेल त्याविषयी तो पुढे जाईल अग्रेसर असेल ते मला असं वाटतं या इलेक्शन कडनं आपल्याला खूप अपेक्षा आहेत 2014 कडनं खूप अपेक्षा आहेत पण याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदान करणं त्याच्यामुळे सगळे जाऊन मतदान करतील ही तुम्हाला अपेक्षा आहे 100% मतदान करतील ही अपेक्षा आहे सगळे करतील आणि जे तू सगळ्यात पहिल्यांदा जे प्रश्न मांडले होते याची सगळ्याची उत्तरं तुला या 2014 मिळतील आय होप भेटली पाहिजे पण अजून एक आहे माझा पॉईंट की लाईक तुम्हाला आम्ही चूज करून देतो दॅट डझंट मीन की तुम्ही परत 1-2 महिन्यानंतर तो पार्टी चेंज करतात असं दिसण्यात आलंय की तुम्ही आज ह्या पार्टीमध्ये काही नंतर कळून येतं की ह्या पार्टी चेंज करून बसलेत पण तुला असं वाटतं की एकदा जो शब्द दिला तो त्यांनी शब्द पाळावा आणि त्याच्यानंतर सगळी कामं करा आता जर माझा होप आहे की ह्या माणसाकडून आम्हाला हे भेटणार आहे आणि त्याला वोट करून तो जिंकून येतो पण त्यांनी पार्टी चेंज करून पूर्ण त्याच्यावरती हे करतात ते लोक आणि मग आपला होप जातो की यार मग नेक्स्ट टाइम ह्याला नाही द्यायचं हे सगळे मुद्दे आहेत या सगळ्या अपेक्षा आहेत पण या अपेक्षा जो पूर्ण करेल त्याचंच सरकार येईल हे यंगिस्तान म्हणताय हा यंगिस्तानचा आवाज आहे जे आपण म्हणतोय की फर्स्ट टाइम वोटर्स आहे तरुणांचा टक्का या मतदानामध्ये या निवडणुकीत सगळ्यात जास्त आहे त्यामुळे या तरुणांना कोण केटर करतंय या तरुणांच्या अपेक्षा कोण पूर्ण करतंय हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे आज यंगिस्तान जिंदाबादमध्ये आपण सगळ्या विषयांवर खरं बोललेलो आहे पण यानंतर सोमवार ते शुक्रवार दीप्ती प्राची आणि मी तुमच्यासाठी यंगिस्तान जिंदाबाद संपूर्ण महाराष्ट्रातून घेऊन येणार आहोत त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे पण धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आज यंगिस्तान जिंदाबादमध्ये आपण इथेच थांबूयात पहा फक्त IBN लोकमत
धन्यवाद।